कापूस केलेली आहे. कापूस केलेली होती मे महिन्यामध्ये, शेवट शेवट केलेली होती दादा. पण रात्री बलचा पाऊस पाऊस झाला, त्याच्यामुळे ते पाहून घ्या तुम्ही किती नुकसान झाले आमचे. कापूस वेचणीला आलेला, वेचणीला येतच येतो सकाळी, मग रात्री पाऊस झाला त्याच्यामुळे गैरी नुकसान झाले भरपूर दादा. पूर्ण ओला होऊन गेला, पूर्ण ओला झाला तो, आता खराब झाला तो, काहीच कामाचे काहीच कामाचे येणार नाही. आता आमचे कितले मटेरियल फवारणी कितले भरपूर पैसे शेतामध्ये टाकलेले आहे, त्याचं काय आता खर्च तोही निघणार, तो बी निघणार नाही आमचा खर्च. आता मग सरकारने काय पंचनामे करून मदत दिली दिली पाहिजे आम्हाला हो, त्याच्यात ते जे आम्ही विनंती करतो आहे सरकारकडे. भरपूर नुकसान झाले आहे आमचे, सरकारने देवाला पाहिला आम्हाला काहीतरी विनंती करून मदत, तात्काळ पंचनामे करून मदत मदत द्यायला पाहिजे आम्हाला. नाही तर मग शेतकरी काहीतरी काहीतरी इतके कर्ज मग आम्हाला कसं काय फेडावा लागेल हो दादा. बरोबर आहे का नाही? आता इतकी कर्ज केलं आहे आम्ही, मटेरियलचे फवारणीचे मजुरी किती मजुरी झाला आमचं नुकसान. तात्काळ जर गुण जाईल तर बरं होऊन जाईल आमच्या, नाही तर कर्ज बघायला व्हावं लागतो मग शेतकऱ्यांना काही ना काही. तर मग ते मन काय आहे पुढचे मग ते लास असतो मग. बरोबर आहे का नाही दादा? मग आता कसं काय पिढी ना, इकून तिकून कर्ज उचलावा लागतो आम्हाला हे करायला, तेच म्हणणं आहे. लवकर तात्काळ जर करतील तर बरं होईल आमचे. बरोबर आहे का नाही दादा? तेच म्हणलं आहे आमचं, विनंती करतो आहे तुम्हाला तर करा आमचे एवढी मदत बरं होऊन जाईल. आपल्या शेतात काय लागवड केलेली आहे? लागवड 6 बिघे कपाशी. तर मग आता काय कापूस वेचणीला आलेला होता? कापूस वेचणीला आला, मजूर टायमावर भेटला नाही म्हणून तोपर्यंत पाऊस येऊन गेला. रात्री भरपूर पाऊस झाला, त्यामुळे जो कापूस पूर्ण खराब झाला आहे का? हो, कापूस पूर्ण खराब झालेला आहे. वेचणीला येणार नाही का आता? व्यसनीला म्हणजे काही सरकिती काय लागलेली, इतकी परिस्थिती खराब झालेली आहे, काही पाकळ्या खाली पडलेल्या आहेत. अच्छा, खूप नुकसान झालेलं आहे. हो, नुकसान झालेलं आहे. खर्चही भरपूर लागलेला आहे. हो, आणि महागाईचं मटेरियल आहे, महागाईचं बियाणं आहे, परत मजुरी सर्व काही एवढं करून सुद्धा आता देवाच्या कृपेने हानी झालेली आहे. आता शासनाकडनं काय अपेक्षा आहे? शासनाकडनं काहीतरी मदत करावी वा अशी अपेक्षा आहे. तात्काळ पंचनामे करू. हो, तात्काळ पंचनामे करायचे आणि जास्तीत जास्त मदत करावी शेतकरी. हो, जास्तीत जास्त मदत पाहिजे, नाही तर शेतकरी कर्जबाजारी होईल. कर्जबाजारी तर आहेच, हल्ली सुद्धा आहे, पण जास्त कर्जबाजारी होईल. मग जास्त हो, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हो मदत करावी. मदत करा. पेरली आहे सोयाबी आहे दादा, रात्रले पाणी पडणं सोयाबी खराब झाला. कापून पडलेला आहे का? हा, कापूस खराब झाला. सोयाबीन कापून पडलेला आहे? हा, कापून पडले, जमिनीवर पडले दादा सोयाबीन. म्हणजे आता पूर्ण खराब झाला? हा, पूर्ण खराब झाला. कापूस बी तसं? हा, कापूस बी तसाच झाला दादा. म्हणजे आता काहीच काम मध्ये येणार नाही. खूप नुकसान झालं, खूप नुकसान झालं. सरकार करते आम्ही काहीतरी मदत पाहिजे बा. आणि खर्च भरपूर लागले, खर्च बी भरपूर लागले दादा. मग शासनाने काय मदत? मदत, हां, मदत करायला पाहिजे बा थोडी बहुत. जास्तीत जास्त मदत, जास्त, हां, लवकर मदत करा, मदत करायला पाहिजे बा. नाही तर मग शेतकऱ्यांचं कर्जबाजारी होऊन जाते. किती आहे पूर्ण आपला कापूस? कापूस बिघा भर. आणि सोयाबीन? 2 बिघा आहे. 2 बिघा आहे, 3 बिघा क्षेत्र आहे दादा. अच्छा, आता काढणीला आलेला होता. हा,